न्यूज 13 जय हिंद। असलम शेख अध्यक्ष महोदय, फारच गंभीर विषयावरती बोलत असताना मुंबई शहरामध्ये जबरदस्त पर्यायाने पाऊस होणार असा फोरकास्ट आधीच दाखवण्यात आला होता आणि अध्यक्ष महोदय जबरदस्त पाऊस पडत असताना मालाड विभागामध्ये सर्वात जास्त पाणी पडलेलं आहे हे सर्व वर्तमान पेपरमध्ये आलेलं आहे। अध्यक्ष महोदय सर्वात जास्त मोठी घटना ही हे मालाड विभागामध्ये झालेली आहे। भिंत कोसळून सुमारे 18 लोक तिकडे मेलेली आहेत आणि सबवे मध्ये रात्री गाडी जात असताना त्या गाडीमध्ये 2 लोक मृत्यू मेलेले आहेत। अध्यक्ष महोदय या सबवेच्या बाजूलाच लागून पोलीसची चौकी आहे, आरटीओची चौकी आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारीही तिथे बसतात। अध्यक्ष महोदय ज्या टायमाला तिकडे पाणी चालत होता त्या टायमालाच तिकडे बॅरिकेड लावून खरं म्हणजे ते रस्ता बंद करायची गरज होती। हे रस्ता बंद नाही केल्यामुळे आणखीन 2 लोकांचा जीव गेला। तुम्ही बाहेर गेल्यामुळे जितेन रावडांचा नंबर पुढे। अध्यक्ष महोदय मला मुख्यमंत्र्यांशी हे निवेदन करायचं आहे की या मुंबईसाठी, मुंबई एक आयलंड आहे, याच्यावरती खरं म्हणजे एक परफेक्ट योजना करायची गरज आहे। सर्वप्रथम तर जे मृत्यू झालेले आहेत मुख्यमंत्री महोदय साहेब त्यांचे फॅमिलीला ताबडतोब मदत कॉम्पन्सेशन दिली पाहिजे आणि परस्पर रात्री म्हणजे काल दुपारपासून पाणी रोडवरती यावं लागलं, नाला फुल झालेला आहे आणि लोक घरं सोडून बाहेर बसत असताना एक गैरजबाबदार मनुष्य नात्याने महापौर असे टीव्हीला भेट देत असं की मुंबईमधील लोकांना जे आहे पाऊस पडला म्हणून फार आनंद होत आहेत, सर्व सुशिक्षित चालू आहे, म्हणजे मुंबईत असून काय पेपरमध्ये बोलायचं किंवा काय न्यूजमध्ये बोलायचं त्यांनाही त्याची काय याची गंभीरता नाही। अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये नाला सफाई करत असताना जेव्हा मोठे क्रीक आहे आणि मालाडला अंधेरीला जे क्रीक आहे बोलू नका आपले क्रीक साफ करायला होत नाही, महानगरपालिका तिकडे पोकलेन पाठवत आहेत पण ते पोकलेनला फॉरेस्टवाले जे आहेत त्यांना सफाई करण्यासाठी बंदी आणतात आणि त्यामुळे अशी दुर्घटना घडत आहे। अध्यक्ष महोदय डिझास्टर सेल रात्रपासून जे आहे ते खरं म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू आहे पण ते त्यांना यश भेटत नाही कारण जे हायटेड असल्यामुळे पाणी जे आहे ते नाल्यामध्ये जातच नाही। अध्यक्ष महोदय डिझास्टर सेलचं काम काय आहे, जेव्हा त्यांना फोरकास्ट आलं की अशी अशी परिस्थिती मुंबईमध्ये होणार आहे तर ताबडतोब महानगरपालिकेचा डिझास्टर आणि आयुक्तांनी ताबडतोब असे प्रत्येक ठिकाणी जिथे अशी घटना होण्याची शक्यता आहे तिथे त्यांनी प्रिव्हेंटिव्ह कॉलेज किंवा स्कूलला ओपन करून हे जे लोक बाहेर पडलेली आहेत त्यांना कमीत कमी तिथे अकॉमोडेट करायचा त्यांनी पर्याय केला पाहिजे होता। फक्त कॉलेजेस आणि स्कूल ओपन ठेवलेलं आहे पण तिकडे काही व्यवस्था नाही, तिकडे काही बेडशीट नाही, तिकडे काही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही। तर मला मुख्यमंत्री साहेबांकडे हेच निवेदन आहे की ताबडतोब आपण निर्देश देण्यात यावं, जिथे जिथे अशी परिस्थिती होण्याची पुढेही शक्यता आहे ताबडतोब आपण प्रिव्हेंटिव्ह घ्यावी। धन्यवाद।